मित्रांनो, प्रामाणिकपणा काय असतो ना, हे त्या वैभवने आहे ना सूरजकडनं शिकावं. सूरज नेहमीच आपल्या गेमशी, आपल्या टीमशी नेहमीच प्रामाणिक राहिलेला आहे आणि आज सुद्धा त्याने दाखवून दिलेला आहे. हा जो वैभव आहे ना, आज बघा, टीम बी हरल्यानंतर बिग बॉसने सांगितलं की तुमच्या टीममधले 3 सदस्य बाद होणार आहेत, त्यावेळी हा दात काढत बसलेला. अरे, तुला लाज वाटायला पाहिजे की आपल्या टीममधले कॅप्टन पदासाठी उमेदवार बाहेर पडतात किंवा अख्खी आपली टीम बाहेर पडते. लाज तर तुला तेव्हा पण वाटली नाही की जेव्हा तो घनश्याम दरोडे तुझ्या त्या मोत्यांवरती दरोडे टाकत होता ना, तो बारका, तेव्हा पण तुला लाज वाटली नाही. बाकी टिंबीमध्ये खेळताना तुला काय लाज वाटेल? किती अनफेअर यार, तुला संधी होती. आज सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सूरज चव्हाणच दिसतोय. तुम्ही कुठलेही पेज घ्या, फेसबुक घ्या, इन्स्टा घ्या, यूट्यूब घ्या, आज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ट्रेंड करताना दिसेल तो म्हणजे सूरज चव्हाण, कारण त्यांनी गेम तसा दाखवलाय. खरं तर वैभव चव्हाणला, चव्हाणच दुसरा या चव्हाणला खूप संधी होती आज टीम बी मध्ये खेळून चांगला गेम दाखवून, लॉयल गेम दाखवून, प्रामाणिक गेम दाखवून आहे ना सोशल मीडियावर घरामध्ये चमकण्याची खूप संधी होती. पण तसं नाही आहे. आपल्याला जसं अरबाज सांगेल तसंच आपण खेळायचं, याची शाळा तर रितेश देशमुख चावडीवरती किंवा भाऊच्या धक्क्यावरती घेणारच आहेत. म्हणजे अक्षरशः अनफेअर गेम खेळताना तो दिसत होता. काल पण त्यांनी अनफेअर गेम दाखवला, आज पण त्यांनी अनफेअर गेम दाखवला. म्हणजे तो घनश्याम अक्षरशः त्याच्या त्या मोत्यांवरती दरोडे टाकत होता आणि हा वैभव त्याची पॅन्ट पकडून होता. त्याच्या हातातनं, त्याच्या पिशवीतनं, त्याच्या त्या कपड्यांमधून तो घनश्याम सहज ते बॉल घेऊन जात होता. हा बघा, एक फोटो मी ठेवलाय त्यासाठी, खास स्क्रीनशॉट काढून हा फोटो तुम्हाला मी दाखवतोय. एवढं तो घनश्याम तुला ऐकत नाही. अरे, एवढा पण अनफेअर खेळू नको. त्यानंतर आज काय सांगत होता की मी जास्त पिशव्या भरल्याच नाही. अरे, ते आम्हाला दिसतं की तू जास्त पिशव्या भरत नव्हता. आणि इथे पण बघा, जेव्हा ते संदूकमधून ते मोती गोळा करायचे होते, अरबाज असेल तो सूरज असेल, पटापट आपल्या त्या जॅकेटमध्ये हे लोक सगळे टाकत होते आणि भरत होते. त्याला तो हात लावत नव्हता वैभव, ठीक आहे, ही गोष्ट वेगळी आहे. पण हे जे कोण गेलं, इरिना आणि वैभव, हे बॉल्स, सॉरी, ते मोती आहेत ना, हे सगळे बाहेर काढून टाकत होते. अरे, तुम्ही पण जॅकेट घाला, तुम्ही पण जॅकेटमध्ये ते सगळं भरून ठेवा. इरिना ज्या पद्धतीने ते बॉल टाकत होती, त्यानंतर तो निखिल, टीम दुसऱ्या टीममधला, टीम ए मधला ती निकी, हे सगळे लोक बॉल घेत होते. आणि हे लोक ते बॉल, टीम ए चे सदस्य अरबाज वगैरे, हे सगळे लोक बॉल ते जॅकेटमध्ये ठेवून, सॉरी, ते मोती ठेवून सगळे ते आतमध्ये सेव्ह करत होते आणि हे सगळे त्याचा पसारा मांडत होते. टीम बी वाले सगळे पसारा मांडत होते आणि बाकीचे टीम ए चे सदस्य त्यांच्याकडनं ते घेऊन जात होते. आज आहे ना, इरिनाला खरंच म्हणायला पाहिजे, आज ती त्या टीम बी बरोबर लॉयल खेळत होती, परंतु तिचा सक्का चुलत मित्र मात्र खूप विरुद्ध आणि अनफेअर गेम खेळत होता. त्या मानाने आज जो काही सूरज खेळत होता ना, जबरदस्त भिडला आज सूरज टीम बीच्या सदस्यांना, ते आपल्याला आज दाखवलं नाही. म्हणजे तो ज्या पद्धतीने फोर्सने आला होता, अरबाज आणि त्यानंतर वैभव आणि पॅडी दादा या तिघांनाही त्याने पाडलं होतं, पण आपल्याला हे दाखवलं नाही. पण खरंच गेम सूरजकडनं शिकावं, काय अॅग्रेशन, जबरदस्त. आज ना टीम बीच्या सदस्यांनी सुद्धा माती खाल्ली. खरं तर हे अॅग्रेशन जे सूरजचं आहे ना, हे टीम बीमुळेच अॅग्रेशन आहे. तुम्ही त्याला कॅप्टन पदासाठी घेतलं नाही, म्हणजे तुम्ही कॅप्टन पदासाठी त्याला लायकच ठरवलं नाही, नालायक तुम्ही ठरवलं, त्यामुळे साहजिकच मी कॅप्टन बनू शकतो हे त्याने दाखवलं. आणि आज जो काही उद्या तुम्हाला गेम पाहायला मिळणार आहे, पण आपला महत्त्वाचा मुद्दा हा आहे प्रामाणिकपणा. सूरजमध्ये खरंच प्रामाणिक आहे तो, आपल्या गेमशी, आपल्या त्या टास्कशी, आपल्या टीमशी प्रामाणिक असतो. आणि वैभवने आज, काल पण माती खाली आणि आज पण तो माती खाताना दिसत होता. बघा, आज अरबाजने त्या आर्याच्या जॅकेटमधनं बॉल काढण्याचा प्रयत्न केला, याच्यावरती हा वैभव एका शब्दाने बोलला नाही. पण निखिल त्या इरिनाकडनं, पिशवीतनं बॉल घेण्याचा प्रयत्न करत होता, किती भडकला तो. म्हणजे तू हात का लावलास? अरे, अरबाजने अख्खा हात आर्याच्या जॅकेटमध्ये घातला, ते तुला दिसलं नाही रे? हां, बाकी फक्त तो निखिल तिकडे गेला बॉल घ्यायला, ते तुला दिसलं, आणि त्याच्यावरती एवढा राग आणि सगळं अॅग्रेशन त्याच्यावरती काढतो. हेच अॅग्रेशन आहे ना, तू ते गेममध्ये दाखव, टीम बीमध्ये तुझी लॉयल्टी तिथे सिद्ध कर, प्रामाणिकपणा तिथे सिद्ध कर तुझा.
पण नाही, रितेश देशमुख याच्यावरती नक्कीच बोलतील. खरंच याच्यावरती ना त्याची शाळा घेणं अपेक्षित आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आज पूर्ण सोशल मीडिया आहे ना हे सूरजच्या नावाने त्याच्या त्या प्रोमोने भरलेला आहे. तू जर खरंच लॉयल खेळला असतास ना टीम बी सोबत, तर आज तुझे फोटो तुझे व्हिडिओ तिथे झळकले असते. पण आपल्याला लॉयल खेळताच येत नाहीये. आजच्या गेमसाठी आहे ना खरंच निकीला मानायला पाहिजे. निकी अगदी स्टार्टिंगपासून गेममध्ये ती होती, एंड पर्यंत गेम मध्ये ती होती. त्यानंतर इरिना जबरदस्त खेळत होती, डीपीने गेम दाखवला. त्यानंतर अरबाज खूप छान खेळला, सुरेश सर एकदम खेळतच होता. वैभव आहे तो प्रत्येक ठिकाणी माती गाज होता. आणि त्या छोट्या दराडेला काय आणि त्या छोट्या पुढाऱ्याला सहज बॉल देत होता तो. आजच्या टास्क मध्ये आहे ना जेव्हा वैभवने अरबाजला पकडलं होतं आणि डीपी दादा पण तिथे होता, अरबाजने फक्त सुरेशला आवाज दिला सूरज ये, आणि सूरज ज्या पद्धतीने धावत जाऊन ते पाडलेलं त्यांना ते आपल्याला दाखवलं नाही, पण खरंच सूरजला म्हणायला पाहिजे. आणि हा टास्क संपल्यानंतर अरबाजने त्याला जाऊन शेक हँड केलं, त्याची गळाभेट घेतली, कारण तो लॉयल खेळला. खरंच यार सूरज हॅट्स ऑफ यार तुझ्या खेळाला. प्रामाणिकपणा आहे ना तो तुझ्याकडनं शिकावा आणि बाकीच्याने पण शिकावा. आज टीम बीने जी काही माती खाल्ली ना ती त्यांच्यासाठी पण हा एक धडा आहे. आज तुम्ही जर प्रामाणिकपणा दाखवला असता ना तर उद्याचा जो काही गेम आहे ना तो सूरज दाखवू शकला नसता. पण बरं झालं, त्यांना दाखवून दे सूरज तू काय आहेस ते. ठीक आहे, तर या दोघांपैकी खरंच प्रामाणिक कोण आहे तुमच्या मतानुसार हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आज सूरजचा गेम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स करा. आणि वैभवचा अनफेअर गेम खरं तुम्हाला अनफेअर वाटला का? आणि जर वाटला असेल अनफेअर गेम तर त्याच्याविषयी एखादी कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच टाका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.